मी संभाजी शंभराव कुंभार, राहणारा कुर्डे ह्या गावचा रहिवासी असून मी सध्या कुंभार काम करत आहे. इलेक्ट्रिक चाकावर मडकी तयार करण्याचं काम सध्या करतो. मी हायवेला असल्यामुळं माझी बरीचशी मडकी, मातीची भांडी ही लोक बरेचसे लोक घेऊन जातात. कारण लोकांना आता पहिल्या जुन्या रूढीप्रमाणे ते आता सध्या त्याच्यामध्ये जेवण करणे, रक्तिमुंडी करणे, मटण करणे हे प्रकार आता सर्रास लोकांच्यासाठी हे चांगलं करतात. त्याच्यामध्ये मिनरल मिळतं, पौष्टिक तत्वे मिळतात ह्या मातीच्या भांड्यातून जेवण केल्यामुळे. त्यामुळे लोकांना आता पूर्वीप्रमाणे आता सुद्धा लोक सर्रास लोकं घेत आहेत. हा मटका घेतल्यामुळे फ्रीजमधले पाणी लोकांनी कमी केलं आणि मटक्यामधले गार पाणी जास्तीत जास्त लोक पितात. तुमची इथं भांडी आहेत सर्व जेवणाची, पाण्याची, पिण्याची, चहाचे कप सुद्धा, बाकीचे आणि बरेच पक्ष्यांसाठी पण आहेत यामध्ये. माझं नाव चंद्रकांत शामराव जळंकर, राहणार देवकडे, तालुका भद्रगड, जिल्हा कोल्हापूर. सध्या मी आकोडे गावात इथे मडकी घेण्यासाठी आलेले आहे ग्राहक म्हणून. आणि इथं कुंभारांच्या, संभाजी कुंभारांच्या इथे गाडग्याचा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये मडकी चांगल्या पद्धतीची मिळतात पिण्यासाठी, पाण्याच्यासाठी. आता उन्हाळ्यामध्ये जास्त फ्रीजचं न पाणी पिण्यासाठी पेक्षा गाडग्यातलं पाणी पिणं सगळ्यात अत्युत्तम असतं, शरीराला घातक नाही. आणि जेवण बनवायसुद्धा मडकी ह्यामध्ये आहेत, त्यामध्ये शुगर या लोकांसाठी पेक्षा चांगलं प्राधान्य आहे यामध्ये. आणि बाकीची ह्यांची पक्ष्यांसाठी पण आहेत, पिण्याच्यासाठी पाणी आहे, चहाचे कपसुद्धा आहेत. इतर म्हणजे ह्यांचा स्वतःचा कारखाना इथे आहे आणि हे सर्व स्वतःच बनवतात. बाकीच्या ज्या चुलीची पण असे घरगुती चुली बनवतात जेवणासाठी, हे पण चांगलं आहे त्यांच्याकडे. मी आता सध्या इथून लोकांनी, बऱ्याच लोकांनी इथून वस्तू घेऊन जातात लांबून येऊन, एवढी यांची प्रगती आहे जास्त चांगली.